सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। बारामतीमधून बहिणीला निवडून देण्याची परंपरा असून अजित पवार यांच्यावर दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीचा दबाव असल्याचं म्हणत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते संजय राऊत यांनी अमित शहांना चिमटा घेतलाय। तर आगामी निवडणुकीमध्ये महायुतीला 170 नव्हे तर 300 जागा मिळणार असल्याचं म्हणत संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना खोचक टोला लगावलाय। लाडकी बहीण योजनेसाठी राज्य सरकारकडे पैसे नसून आज आम्ही 1-2 महिन्यात महायुतीला आणखी काही लाडके आठवतील असंही संजय राऊत म्हणाले। तर परत त्यांनी दिल्लीच्या तोंडाला फेस आणणारे उद्धव ठाकरे यांची पुन्हा राऊतांनी स्तुती केली आहे। ते अकोलेच्या दौऱ्यावर असताना बोलत होते। पण ठीक आहे ना, आता त्याच्यात मी काय बोलू। त्यावेळेला अजित पवार फार जोरात होते आणि आमची अशी भावना होती सगळ्यांची की अजित पवार फार मोठे चूक करतात, पण अजित पवारांवरती दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीचा दबाव होता। बारामतीमध्ये एक तर तुम्ही उभे राहा किंवा तुमच्या पत्नीला उभं करा, हा दबाव होता। पण बारामतीच्या लोकांनी बहिणीला निवडून दिलं शेवटी। जागर जनस्थानसाठी कॅमेरामन श्याम वाळसकर सह प्रतीक गुढेकर अकोला।